हेलो एवरीवन, आज अपन बीकॉम सिक्स एम सब्जेक्ट है एचआरएम आणि चैप्टर वन है आलो। तो मागील तासिकेत अपन ह्यूमन रिसर्च मैनेजमेंट की इम्पॉर्टन्स महत्व म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्व अपन बघितलं होतं आणि आजच्या तासिकेत अपन मानवी संसाधन प्रबंधनाची कार्य म्हणजे फंक्शन ऑफ ह्यूमन रिसर्च मैनेजमेंट या टॉपिक संबंधी या पॉइंट संबंधी आज बघणार आहोत। म्हणजे मानवी संसाधन प्रबंधनाची कार्य कोणकोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणकोणत्या कार्याशी संबंधित आहे ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। तर प्रशासकीय कार्य ऑपरेटिव कार्य ऑपरेटिव फंक्शन म्हणजे प्रशासकीय कार्य म्हणजे जो व्यवस्थापक असेल एचआरएम असेल एचआर आहे तर एचआरला एक प्रशासकीय कार्य म्हणून काम करावं लागतं। बघा प्रशासन म्हणजे काय की त्या ठिकाणचे जे रूल्स आहेत त्या ठिकाणचे जे फॅसिलिटी आहे किंवा त्या ठिकाणची संपत्ती आहे पुरेपूर उपयोग होत आहे का नाही याकडे लक्ष देणे आणि त्याच्याकडून तशा पद्धतीने काम करून घेणे म्हणजे प्रशासकीय कार्य आलं। म्हणजे टॉप लेवलचे जो व्यक्ती असतो म्हणजे जो प्रशासन सांभाळतो तो सुद्धा एक एचआरच्या माध्यमातून ह्या ठिकाणी होत असतो म्हणजे ऑपरेटिंग फंक्शन। नंबर दुसरं आहे व्यवस्थापकीय कार्य मॅनेजर फंक्शन म्हणजे व्यवस्थापक हा व्यवस्थापकीय कार्य करतो आलं। व्यवस्थापक कार्य म्हणजे काय मॅनेजमेंट करणे मॅनेजर रियल फंक्शन आलं। तर नंबर एक आहे प्रशासकीय कार्य म्हणजे ऑपरेटिव्ह फंक्शन म्हणजे प्रशासकीय कार्य सल्लागाराच्या भूमिकेतून केले जातात आलं। त्यात कर्मचारी मिळवणे त्यांचा विकास करणे त्यांच्या वेतनाची व्यवस्था करणे त्यांना औद्योगिक संघटनेचे एकरूप करणे कर्मचारी सेवेत असेपर्यंत त्याची देखभाल करणे इत्यादी कार्यांचा समावेश होत असतो। म्हणजे प्रशासकीय कार्यामध्ये वेतनाची व्यवस्था करणे म्हणजे कर्मचारी त्यांना वेतन देणे त्यांना औद्योगिक संघटनेचे एकरूप करणे कर्मचाऱ्याच्या सेवेत असेपर्यंत त्याची देखभाल करणे इत्यादी कार्याचा समावेश होतो। नंबर एक आहे कर्मचाऱ्याचे एकरूप। आता इन्व्हॉल्वमेंट ऑफ एम्प्लॉईज म्हणजे कर्मचाऱ्यांना संबंधित सर्व कार्याबरोबरच व्यवस्थापनास सर्वात अवघड व जिकरीचे काम कर्मचाऱ्यांचे औद्योगिक संघटनेबरोबर एकरूपता साधण्याचे करावे लागते। म्हणजे या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी या संपत्ती आहे त्या ठिकाणी बिल्डिंग आहे प्लांट आहे मशिनरी आहे ह्या सर्वांना एकरूप करून म्हणजे एका दिशेनं नेणे आवश्यक आहे। समजा की कर्मचारी आहे कर्मचारी व्यवस्थित काम करत नसेल तर त्या ठिकाणी बाकीचे संपत्ती आहे ती योग्य प्रमाणात त्याचा उपयोग होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या जे उत्पादन आहे त्या उत्पादनावर परिणाम पडू शकतो आलं। म्हणजे आपण औद्योगिक संघटनेचा एक अविभाज्य व महत्त्वाचा घटक आहे ही भावना कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण